जय महाराष्ट्र। मला याला कुत्र्यासारखं मारायचं आहे, त्याचं कारण मी सगळं विचारत चाललोय, एक एक नवीन नवीन खुलासे होत आहे। आता त्याचा कोंडाचा वास घेतोय, भरपूर दारू ठोसून बसलेला आहे। मला सांगा, याने एवढी दारू प्याली आहे? मी ज्यावेळी एअरपोर्टवर ना याचा पाठलाग करतोय, याचा स्पीड आहे 120 चा स्पीड। याला मी बसवलंय, मी BMW गाडी घेऊन चाललोय। हा 2 मिनिटात एवढ्या फास्ट चालवत होता गाडी, वरतून दारू प्यालाय, लायसन नाही, परमिट नाही, इकडचा राहणारा नाही, मुंबईचा नाही, महाराष्ट्राचा नाही, लायसन नाही, युनिफॉर्म नाही, मुंबईत राहायला घर नाही, हा गॅरेज मध्ये काम करतो, असे एअरपोर्ट वर याच्या मालकीनुसार असे 40 ते 50 जण लोक आहेत, ज्यांच्या टॅक्सा नाही आहे, ज्यांच्याकडे परमिट नाही, ज्यांच्याकडे लायसन नाही आहे। तुला दारू पी आहे? ए नाटक मत कर, इधर बोल, दारू पी आहे? सच्ची बोल, बोल ना, बोल। दारू पी आहे की नाही? दारू पी आहे की नाही? कोण बोलेगा? कोण बोलेगा? आता मला सांगा, याला मारायचं की याची आरती उतरायची? हा कोण आहे? हा टॅक्सी चालवणारा कोण आहे? आणि मग माझ्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या महिला सेफ राहणार? हा कोण आहे? आणि याची मी पूजा करायची? याला मी सोडणार नाही, याला काय करायचं ते मी करणार, याला मारणार पण, आणि याला पोलिसांच्या स्वाधीन करणार, यासाठी की हा काहीही करू शकतो। हा दारू प्यालाय, दारूच्या नशेत हा बायका नसेल कसं काय घेऊन जाणार? जय महाराष्ट्र, जय मनसे।